महायुतीतील मंत्री आणि आमदारांनी रेशीमबाग येथील आरएसएसच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं. खरं तर आजचा हा अतिशय सुवर्ण योग आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व आमदार दोन्ही सभागृहातले या ठिकाणी उपस्थित आहे. पंचसूत्री विकासाची सांगितलेली आहे आणि आत्मनिर्भर भारत या ही जी संकल्पना माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान यांनी आणली त्याच्यावर आम्ही सर्वजण मार्गक्रमण करत आहोत. आणि हे मार्गक्रमण करत असताना देशासाठी स्व अर्पण करणं आणि या अग्निकुंडामध्ये आपलं सर्वस्व अर्पण करणं आणि देश हाच प्रथम आहे, राष्ट्र प्रथम, ही संकल्पना पुढे घेऊन आम्ही सर्वजण मार्गक्रम करणार आहोत. नाही, ये प्रशिक्षण वर्ग नहीं है. प्रतिवर्ष जो यहाँ जो शीतकालीन उनका अधिवेशन होता है नागपुर में महाराष्ट्र असेंबली का, तो सारे भाजप भारतीय जनता पार्टी के जो विधायक है वो विधायक रेशम बाग में डॉक्टर हेडगेवार जी के समाधि स्थल का दर्शन करने आते हैं. ये उनकी अपनी एक परंपरा है, स्वयंसेवक है बहुत सारे, और यह रेशीमबाग एक श्रद्धास्थली है तो वे प्रतिवर्ष यहाँ आते हैं. तो इस वर्ष भी आए हैं, उनके साथ थोड़ा वार्तालाप होता है. वो वार्तालाप में हमने एक पांच बिंदु उनके सामने रखे जो देश में पांच परिवर्तन के बिंदु संघ रखता है, संघ के सरसंघचालक जी रखते हैं, वही मैंने उनके सामने रखे. एक तो कुटुंब प्रबोधन है, सामाजिक समरसता है, अपना पर्यावरण संतुलन है, स्वदेशी और स्व आत्मनिर्भरता है, और नागरिक कर्तव्यों का पालन. ऐसे पांच विषय बिंदु उनके सामने रखे, वो उनके भी क्षेत्र में काम करते रहते हैं.